समच्छेद नसलेल्या अपूर्णांकांच्या जोडीतील अपूर्णांकाच्या छेदातील संख्यांमध्ये एकही अवयव सामायिक नसेल. मुलांनो, आज आपण समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि दिलेल्या अपूर्णांकापासून हे अपूर्णांक कसे तयार करायचे तेही शिकणार आहोत. समछेद या शब्दाचा अर्थ समान छेद. ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात. अंश 1/8, अंश 3/8, अंश 7/8 हे समच्छेद अपूर्णांक आहेत, कारण या सर्व अपूर्णांकाचा छेद समान म्हणजेच 8 आहे. आता आणखी समच्छेद अपूर्णांक पहा. अंश 18/40, अंश 10/40, अंश 1/40 या सर्वांचा छेद 40 आहे, त्यामुळे ते समच्छेद अपूर्णांक आहेत. अंश 7/8, अंश 3/8, अंश 1/8, अंश 5/8 या अपूर्णांकांचा देखील छेद 8 हा समान आहे, त्यामुळे तेही समच्छेद अपूर्णांक झाले. या उलट हे अपूर्णांक पहा. अंश 5/8, अंश 8/9, अंश 3/5, अंश 1/40 या अपूर्णांकामध्ये 8, 9, 5 आणि 40 असे वेगवेगळे छेद आहेत, त्यामुळे हे समान छेद म्हणजेच समच्छेद अपूर्णांक नाही. या अपूर्णांकाकडे बघून आपल्या लक्षात येते की त्यांचे छेद समान नाहीत. पण जर आपल्याला या संख्यांपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे हे ठरवायचे असेल तर आपल्याला त्याचे छेद समान करावे लागतील आणि त्याचा अंश मोठा होईल. आपण एक उदाहरण घेऊ. अंश 2/3 आणि अंश 5/2 आपल्याला या दोन अपूर्णांकाचे छेद समान करायचे आहेत. यासाठी प्रथम आपल्याला छेदाचा गुणाकार करावा लागेल. छेद आहे 3 आणि 2, त्यांचा गुणाकार येतो 6, म्हणजेच आपल्या समच्छेद अपूर्णांकाचा छेद झाला 6. आता पहा, 3 या अपूर्णांकाचा छेद 6 करण्यासाठी छेदाला मी 2 गुणले, पण जर मी नुसतेच छेदाला गुणले तर अपूर्णांकाची किंमत बदले. आपल्याला तसं करायचं नाही. मग ज्या संख्येने छेदाला गुणले त्याच संख्येने अंशाला गुणले तर अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. म्हणून मी अंशालाही 2 गुणते, मग माझा अपूर्णांक झाला अंश 2/2/3/2, म्हणजेच अंश 4/6. असेच मी अंश 5/2 या अपूर्णांकाला केले, तो अपूर्णांक येईल अंश 5/2/3/3, म्हणजे अंश 15/6. आता मूळ अंश 2/3 आणि अंश 5/2 या अपूर्णांकाच्या किमतीचे मला 2 समच्छेद म्हणजे सारख्या छेदाचे अपूर्णांक मिळाले. मग अंश 4/6 आणि अंश 15/6 यात आपण लगेच सांगू शकतो की अंश 15/6 हा अपूर्णांक मोठा आहे, म्हणजेच अंश 5/2 हा अपूर्णांक अंश 2/3 या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे हे मला ठरवता आले. आता आपण पाहूया सुरेश आणि अनिल काय खेळ खेळतात. त्यांच्याकडे अपूर्णांक लिहिलेले पत्ते आहेत. त्यांच्यापैकी एक जण
दोन अपूर्णांक दाखवेल आणि दुसरा त्यापैकी मोठा अपूर्णांक कोणता ते सांगेल. सुरेशने खेळायला सुरुवात केली. त्याने पत्ते दाखवले, अंश 2/5 आणि अंश 3/7. आता अनिलला ते ठरवायचं आहे की यातील मोठा अपूर्णांक कोणता आहे. त्यांचे छेद समान असल्याशिवाय त्याला हे ठरवता येणार नाही. त्यामुळे तो विचार करतोय की छेद सारखे कसे करायचे. त्याला नियम आठवला. त्याने प्रथम छेदाचा गुणाकार केला. 5 × 7 = 35 हे त्याने छेदात लिहिले. 2/5 या अपूर्णांकाचा छेद 35 करण्यासाठी छेदाला 7 गुणावे लागेल. त्यामुळे त्याने अंशालाही 7 गुणले. मग 2 × 7/5 × 7 = 14/35. त्याने दुसरा अपूर्णांक पाहिला. 7/35 करण्यासाठी 5 गुणावे लागेल. त्यामुळे त्याने अंशालाही 5 गुणले. 3/7 × 5/5 म्हणजे झाले 15/35. आता अपूर्णांक मिळाले 14/35 आणि 15/35. छेद समान झाल्याने त्याला लगेच कळलं की ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. त्याने लगेच सांगितलं 15/35 म्हणजेच 3/7 हा मोठा अपूर्णांक आहे. सुरेशने पण मनात सगळे हिशोब केले होते, त्यामुळे त्याने लगेच त्याचे उत्तर बरोबर दिले आणि अनिलला एक गुण दिला. आता दुसरा डाव सुरू झाला. अनिलने पत्ते दाखवले, 3/4 आणि 4/3. आता सुरेश विचार करत आहे. त्याने प्रथम छेदांचा गुणाकार केला. 4 × 3/12 त्यामुळे 3/4 × 3/3 अपूर्णांक आला 9/12. त्यामुळे 4/3 या अपूर्णांकाला 4/4 गुणले. त्यामुळे अपूर्णांक झाला 16/12. त्यामुळे आता अपूर्णांक झाले 9/12 आणि 16/12. त्याने पटकन ओळखले की 16/12 हा पूर्णांक मोठा आहे. म्हणजेच 4/3 हा अपूर्णांक 3/4 या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे. त्याने ते उत्तर सांगितले. अनिल म्हणाला उत्तर बरोबर आहे आणि अनिलने त्याला एक गुण दिला. आता सुरेशने पत्ते दाखवले, 2/3 आणि 1/2. अनिलला आता सवय झाली होती, त्यामुळे त्याने पटकन त्याचे अपूर्णांक केले. त्यामुळे 2/3 हा अपूर्णांक मोठा आहे. त्याने तसे सुरेशला सांगितले आणि सुरेशनी त्याला एक गुण दिला. आता अनिलने पत्ते दाखवले, 2/3 आणि 4/5. सुरेशला आता खेळायची सवय झाली. त्याने पटकन उत्तर दिले, 2/3 हा अपूर्णांक मोठा आहे. अनिलने ते तपासून पाहिले, ते आपण पाहू. अनिलने छेदांचा गुणाकार केला, तो आला 15. त्याचे समच्छेद अपूर्णांक तयार झाले, 10/15 आणि 12/15 म्हणजे 4/5 हा अपूर्णांक मोठा झाला. सुरेशने घाई केल्यामुळे उत्तर चुकले, त्याला गुण मिळाला नाही आणि अनिल जिंकला. आपण काय शिकलो? अपूर्णांकाचे छेद जर समान नसतील तर लहान मोठा अपूर्णांक ठरवण्यासाठी छेदाचा प्रथम गुणाकार करावा, तो अंक छेदात लिहावा. पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला गुणावे.
दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला गुणावे. हे दोन्ही अंक अंशात लिहून येणाऱ्या अपूर्णांकातील जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. स्वाध्याय. लहान अपूर्णांक सांगा. अंश 2/3, अंश 1/3, अंश 5/3, अंश 7/11, अंश 5/11, अंश 4/11. मोठ्यात मोठा अपूर्णांक सांगा. अंश 27/53, अंश 43/53 आणि अंश 34/53. उतरत्या क्रमाने अपूर्णांक लिहा. अंश 5/17, अंश 9/17, अंश 3/17, अंश 15/17, अंश 8/17.